100% तुमच्या पाठीशी उभे करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या कामगारांच्या बंदसाठी आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याला या बंद मध्ये आपली एकच मागणी आहे की राज्य सरकारने ह्या एसटी महामंडळाला एमएसआरडीसीला त्या ठिकाणी शासनामध्ये विलीन करून घेण्यात यावं. आज या ठिकाणी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेले 5-6 दिवस जो बंद सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. या राज्यातील सरकार एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या बाजूने बिलकुल निर्णय करत नाही किंबहुना तसा विचार करत नाही म्हणून एसटी कामगारांचा संप सुरू आहे. या संपामध्ये जवळपास राज्यातील 35 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. 35 कर्मचाऱ्यांची आत्महत्या होऊन हे सरकार जागा होत नाही. हे सरकार जाणीवपूर्वक या एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करते आणि ह्या सरकारच्या मनामध्ये पाप असल्याचा आम्हाला संशय यायला लागला आहे की हे एसटी महामंडळाचं खाजगीकरण करायचं आहे का काय अशा प्रकारची आज या राज्य सरकारची मनीषा वाटते. या राज्य सरकारने त्वरित एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावं अन्यथा हे आंदोलन असंच जर सुरू राहिलं तर आणखी आत्महत्या होतील म्हणजे हे सरकार या एसटी कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या आत्महत्यास प्रवृत्त करते. या राज्यामध्ये आपण पाहिलं असेल की 35 शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने वाहून जाऊन मृत्यू झाला. या राज्यामधला एक सामाजिक न्यायमंत्री की ज्या मंत्र्यांनं काल सपना चौधरीला त्या ठिकाणी डान्स दिवाळी फराळानिमित्त आणला आणि अशा प्रकारचं खरं तर ज्या अतिवृष्टीमध्ये शेतकरी मृत्यू पावलेले आहेत त्यांचं कुठलंही भान न ठेवता राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांचं झालेल्या मृत्यूचं भान न ठेवता हे मंत्री मात्र आपल्या आनंद लुटण्यामध्ये मशगूल आहेत. त्यामुळं हे सरकार शेतकरी विरोधी आहे, कामगार विरोधी आहे अशा सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. सुप्रिया सुळे आर्यन खानबद्दलची जी सहानुभूती दाखवतात ती एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दाखवत नाहीत कारण त्यांची दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे एक बोलायचं दुसरीकडे दुसरं बोलायचं अशा प्रकारची भूमिका घेऊन ही सगळी मंडळी काम करते. त्यामुळे या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि ह्या सरकारने जर ह्या एस टी महामंडळाला त्वरित शासनामध्ये विलीन केलं नाही तर राज्यातला हा एस टी कर्मचारी जवळपास 2 लाख कर्मचाऱ्यांचा उद्रेक ह्या सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.